लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नायगाव ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक हनुमंतराव जाधव यांच्या 40 वर्ष शासकीय सेवानंतर सेवापूर्ती संपन्न झाल्यामुळे सदर रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पी बी सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात हनुमंतराव जाधव यांच्या सहपत्नीक सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। कनिष्ठ लिपिक या पदावरून आपली 40 वर्षांची कार्यसेवा पारदर्शपणे पूर्ण करून या सेवेतून सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या यशस्वी कार्यसेवेमुळे हनुमंतराव जाधव यांना शुभेच्छा आणि अभिनंदन करण्याकरिता आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमात डॉक्टर के ए नाईक, सुनील होपळे, गजानन जमदाडी, आर आर मोरे, एम के यंगडी, माधव तोटावार, श्री कदम, अविनाश कोठाळकर, राज राक्षस मारे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी वर्गाकडून सत्कारमूर्ती हनुमंतराव जाधव यांचा सपत्नीक भव्य असा सत्कार करून त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आणि यानंतर माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार, शेतकरी पुत्र गजानन पाटील होटाळकर, सय्यद अंजार बबलू शेख यांच्यासह अनेकांनी जाधव यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। तर हनुमंतराव जाधव यांनी 40 वर्ष सेवापूर्ती करून यशस्वी कार्यसेवेची वाटचाल केली याबाबत त्यांच्या कार्याला अनेकांनी उजाळा दिला आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NM गोविंदवार यांनी केले तर आभार CR चन्ना यांनी मानलेले असून यावेळी जाधव यांचे संपूर्ण नातेवाईक, मित्रपरिवार आणि रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते। प्रतिनिधी माधव बैलकवाड। आपण केलेल्या कार्यशाळेमध्ये नेमके सत्य आणि कटो अनुभव आपण काय नेमके सांगाल? तरी ते आम्ही सर्व कर्मचारी पार पाडायचे आणि वेळोवेळी कोणाची सेवा आपण राजकीय कर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा वादा न होता सेवा देऊन ही आमची तत्परतेची प्राधान्य नंतर मग घरून आलेले नातेवाईक त्यांची सेवा केली, डॉक्टराकडे येऊन जाणे, त्यांना ॲडमिट करणे, अति गंभीर असेल तर स्वतःच डॉक्टरकडे जाऊ आणि त्यांना उपचार करण्यासाठी हे पहिलं प्राधान्य द्यायचं। तात्काळ जर तातडीचं असलं त्यांना नाते त्यांचे स्थलांतर करणे, गाडीची सोय करून देणे, वेळेवर हॉस्पिटलला पाठवणे, गरीब असला तर शासकीय शिवसेना शासकीय रुग्णालयामध्ये पाठवणे, त्यांना सल्ला द्यायचा आणि ते उपचार होऊन करीत हो समजा। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।